हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला परत एकदा फक्त आणि फक्त पाव कुलू केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन दाखवणार आहे फक्त पाव किलो केकमध्ये सुद्धा तुम्ही किती सुंदर किती सुंदर केकची डिझाईन बनवू बनवू शकता हे या तुम व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल तर मला आजच्या केकवरती रोजेस ठेवायचे होते म्हणून क्रीम बीट झाल्याच्यानंतर सर्वात प्रथम मी रोज तयार करून घेतले कारण की जेव्हा आपण क्रीम बीट करतो तेव्हा तिचे स्ट्रक्चर खूप छान असते त्यामुळे जर कधी तुम्हाला रोजेस बनवायचे असतील तर सर्वात अगोदर केकवर केकवर ठेवण्यासाठी रोजेट बनवून रोज बनवून घ्यायचे आणि ते फ्रीजमध्ये तोपर्यंत सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर चला मी आज असे दोन रोज काढणार आहे ते मला केकवरती ठेवायचे आहे ॲक्च्युली या केकची ऑर्डर आली होती मला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांनी केकची ऑर्डर दिली मला वाटलं आय थिंक आज व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे व्हॅलेंटाईन डेचीच ऑर्डर असेल पण हा त्या केकची ऑर्डर होती बड्डेसाठी चल म्हणून सार, मी बड्डे सार सार सारखे थोडे व्हॅलेंटाईन डेसाठी सारखे रेड अँड व्हाईटचे कॉम्बिनेशन केले होते पण ॲक्च्युली बड्डे होता पण ठीक आहे कस्टमरला मी जेव्हा केक दिला तेव्हा हो, ते बोलले की बड्डेसाठी आहे तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ द्या काय होत नाही तरी पण खूप सुंदर केकचे डेकोरेशन झाले होते तर दोन असे रोज बनून बनवून घेतलेले आहे आणि त्याला छान असे रेड कलरच्या स्प्रे कलर स्प्रे कलर मी करत आहे तर खूप सुंदर आजे रो रोज झाले होते जर कधी तुम्हाला आजे असे रोजेस बनवायचे असतील तर सर्वात अगोदर रोज बनवून घ्यायचे आणि ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर बघा असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी दोन रोज बनवून घेतलेले आहे आणि आता ते मी फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे आ तर आता आपण तोपर्यंत केकची आयसिंग करून घेऊया तर हा पाव कुलूचा केक आहे म्हणजेच नक्कीच आपण पाव कुलूचा स्पॉन्ज बनवलेला आहे तर त्यासाठी मी नाइंटी ग्राम चॉकलेट प्रिमिस घेतले त्यामध्ये त्यामध्ये टेन एम एल ऑइल टाकून थोडासा चॉकलेट टी टाकून थोडेसे पाणी मिक्स करून मी ते पाच इंचच्या टीनमध्ये पोअर केले आणि ते पंधरा पंधरा मिनिट छान असे बेक करून त्याच्या दोनच लेअर कट करून घेतलेले आहे तर या केकसाठी मी हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली तर फर्स्ट लेअर ठेवले तिला छान असे शुगर सिरपने सोक केले आणि पायपिंग बॅगच्या मदतीने थोडीशी क्रीम टाकलेली आहे आणि तिला स्पॅच्युला आणि पॅलेट नाईपच्या मदतीने छान असे आपण स्प्रेड करून घेऊया तर बघा यामध्ये एकच लेअर असणार आहे त्यामुळे केकची फिनिशिंग ही खूप सुंदर अशी झाली पाहिजे तर फर्स्ट लेअरवर आता मी शुगर फर्स्ट लेअरवर मी आता चॉकलेट सिरप टाकणार आहेत आणि ते सुद्धा भरभरून कारण पूर्ण केकची टेस्ट मी या चॉकलेट सिरपवरच चॉकलेट ग चॉकलेटच्या सिरपवरच आव डिपेंड आहे त्यामुळे भरपूर असे चॉकलेट सिरप टाकायचे आहे तर आता ही सेकंड लेअर ठेवलेली आहे आणि तीसुद्धा मी उलट करून उलट करून ठेवत आहे तर तिलासुद्धा छान असे शुगर शिरपने सोक करायची आहे जेणेकरून आपला केक हा खाताना मॉइस्ट असा लागेल आणि खाताना खूप सॉफ्ट असा लागेल तर या केकचा व्हॉईस ओव्हर मी आजच सकाळी बनवत आहे सगळेजण झोपलेले आहेत आवाज जास्त होऊ नये म्हणून थोडासा कमी आवाजात बोलत आहे पण माझा आवाज तुम्हाला बरोबर येत आहे ना हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर छान अशी केकची आता मी क्रम कोटिंग करून घेतलेली आहे आणि थोडा वेळ केक हा मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे तर आता केकला आपण फाय फायनल फिनिशिंग करून घेऊया परत आता मी व विपक्रीम ही पायपिंग बॅगमध्ये ठेवलेली आहे आणि तिला छान अशी स्प्रेड करून केकला आपण फायनल फिनिशिंग करत आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही छान अशी क्रीम स्प्रेड केली आणि स्पॅच्युला आणि पॅलेट नाईपच्या मदतीने मदतीने खूप सुंदर केकची आपली फिनिशिंग तयार होते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पूर्ण प्रोसिजर प्रोसिजर केली तर नक्कीच केक बनवणे हे काहीही अवघड नाही त्यामुळे मी जशा स्टेप सांगते तशा तुम्ही जर नक्की ट्राय केल्या तर तुम्ही सुद्धा घर बसल्या केक शिकायला शिकवू शकता तर कुठल्याही तुम्हाला केक क्लासची गरज नाही किंवा कुठेही तुम्हाला ऑनलाईनसुद्धा केक क्लास करण्याची गरज नाही जर तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघितले तर नक्कीच तुम्ही घर बसल्या केक कसे बनवायचे हे शिकून जाल मी सुद्धा मी ऑनलाईन मी सुद्धा युट्यूबवरती बघून बघूनच केक शिकलेले आहे जर मी यूट्यूबवरती बघून एवढे सुंदर केक बनवू शकते तर तुम्ही तर नक्कीच बनवू शकता पण तुम्हाला त्यासाठी माझे पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघावे लागेल म्हणजे शेवटपर्यंत इच अँड एव्हरी व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल तेव्हाच तर तुम्ही शिक शिकाल तर आता छान आता आपल्या केकचे साईडने मी कोम क्रोम कोम स्क्रॅपरसुद्धा यूज केलेले आहे जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर असे दिसते आणि वरच्या साईडने मी सोकिंग ब्रशच्या मदतीने छान अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे तर आता आपण जे दोन रोजे बनवले होते ना ते आता आपण केकवरती ट्रान्सफर करून घेऊया तर त्या अगोदर थोडासा मी बेस बनवून घेतलेला आहे जेणेकरून आपण जेव्हा रोज ठेवतील तेव्हा त्याला छान असा स बेसचा सपोर्ट मिळेल तर बघा आता दोन्ही रोजेस आपण हळूहळू हळूवारपणे ट्रान्सफर करून घेऊया आणि सुंदर असे दिसत आहे बघा रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे ना हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ॲक्च्युली ऑर्डर आल्यामुळे मला मी थोडी कन्फ्युजन झाले मला वाटलं व्हॅलेंटाईन डेसाठी ऑर्डर आहे पण ऍक्च्युली ही ॲक्च्युली हा बड्डेसाठी केक होता पण ठीक आहे चालते कारण वडिलाचा बर्थडे होता त्यामुळे त्यामुळे त्यांनी त्या त्या सांगितले की केकवरती पप्पा असे नाव टाका तर खूप सुंदर असे कॉम्बिनेशन झाले होते तर मला तर खूप जास्त मिनी केक आवडलेला आहे तुम्हाला कसा वाटलेला आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता या आता म्हटलं थोडीशी आपण बॉर्डर यावेळेस थोडीशी चेंज करून घेऊया तर त्यासाठी मी स्प्रे कलर खालच्या साईडनी बॉर्डरच्या ठिकाणी स्प्रे करत आहे जेणेकरून रेड कलरची बॉर्डर अशी दिसेल आणि ते दिसायला खूप सुंदर असे दिसेल थोडीशी युनिक आणि हटक्या अशी बॉर्डर आज बनवलेली आहे जरी तुम्हाला छोटा केक असेल तर सुद्धा त्याला तुम्ही असे खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन करायचे आहे जेणेकरून जरी छोट्या केकची जरी ऑर्डर असली तर कस्टमर तर हॅपी व्हायलाच पाहिजे ना कारण त्यांना त्यांना तर काय केक छान झालेला झाला तरच ते त्यां ते सॅटिस्फाईड होतील ना त्यामुळे छोटा जरी केक असला तरी त्याचे डेकोरेशन खूप सुंदर असे करायचे आहे तर आता म्हटलं आता थोडंसं हार्ट आपण बनवून घेऊया जेणेकरून ते केकवरती आपल्याला ट्रान्सफर करता येईल आणि ते दिसायला खूप सुंदर असे दिसे दिस दिसेल तर मी बोलले होते ना की हे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आले होते त्यामुळे मी खूप सारे हार्टसुद्धा बनवून घेतले होते तर तोच व्हिडिओ मी आता या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर माझ्याकडे हे असे प्लंजर हार्टचे प्लंजर आहे त्याने मी छान असे छोटे छोटे हार्ट तयार करून घेत आहे तर हा सेट एटी रुपया एटी रुपीजला आहे आय थिंक एटी रुपीजला आहे आणि त्यामध्ये असे चार प्लंजर आहे छोटे मोठे अशा हार्टचे चार प्लंजर आहे तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे प्लंजर असेल तर तुम्ही या केकची डिझाईन फक्त आणि फक्त पाच मिनिटातच तयार करू शकता कारण की जर सर्व साहित्य तुमच्याकडं अवेलेबल असेल तर याला काही जास्त वेळ लागत नाही तर खूप सारे मी असे हार्ट्स बनवून घेतले होते कारण दुसऱ्यासुद्धा केकची मला ऑर्डर होती त्यावर सुद्धा हार्ट्स लावून घ्यायचे होते आणि या केकवर सुद्धा मला ते हार्ट्स लावून घ्यायचे होते त्यामुळे मी दोन केकचे हार्ट्स मी एकदाच तयार करून घेतले होते तर आता बघा हे हा एक एक हार्ट्स मी या छोट्याशा केकवरती ट्रान्सफर करत आहे दिसत आहे ना कलर कॉम्बिनेशन आणि दिसायला एक खूपच सुंदर जर तुम्हाला आवडले असेल या केकचे डेकोरेशन तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या केकची प्राइस मी फक्त आणि फक्त टू एटी घेतलेली आहे तर तुम्हाला हा केक कसा वाटला आहे आवडला असेल तर प्लीज 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 आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सर्वात शेवटची स्टेप म्हणजे सिल्वर स्प्रे आपल्या केकवरती स्प्रे करणे जेणेकरून ते केक आपला दिसायला सुंदर लागेल आणि तो के स्प्रे हा आपण खाऊ शकतो त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही तर आता एक आता एक हॅपी बड्डेचा टॅग लावला आणि पप्पा असे केकवरती नाव टाकलेले आहे तर हे आहे आपल्या केकचे फायनल लूक जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज स्पर्श केक या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन एक आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळेल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग